तर मायबाप रसिक प्रेक्षकांना विनंती असेल, आपण थोडंसं सीमारेषेच्या मागे उभं राहायचं आहे. फायनलची मॅच आहे आणि फायनलच्या मॅचमध्ये कोणतीही अडचण अडथळा येणार नाही यासाठी आपलं थोडं सहकार्य अपेक्षित असेल. तर नाणेफेक जिंकले व्ही सी सनबूर सीम टीमने आणि बॅटिंग करण्याचा मात्र निर्णय घेतला आहे. सलामीची जोडी ट्वेल्थ मॅन दोन्ही टीम्स आमच्यापर्यंत येणं अपेक्षित आहे. नक्कीच जिंती टीमचा ट्वेल्थ मॅन आलेला आहे आणि सनबूर टीमच्या ट्वेल्थ मॅनची आम्ही वाट बघतोय. किरण सर, नामदार चषक 2021 आणि मातब्बर टीम फायनलच्या मॅचमध्ये. येस सर, दोन्ही संघ म्हणजे शेर सव्वा शेर बब्बर शेर तारे सितारे सगळे जमिनीवरती बघायला भेटतात आज या मैदानामध्ये. चला स्पीड अप. येस, बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय सूरज डिसले तेज तर्रार रफ्तार जिंती संघाचा एक्सप्रेस आहे हा. आणि आपण पाहिलं तर संजयजी देसाई साहेब यांच्याकडून सूरजसाठी हॅट्रिकला 501 रुपयाचं पारितोषिक असेल. तर ही आहे फायनलची मॅच. नामदार चषक 2021 उपस्थित सर्व प्रेक्षकांचं मनापासून हार्दिक 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 स्वागत. तर VCC सनबूर संघ 12 मॅन आयोजन कक्षामध्ये यायचे लगेचच. VCC सनबूर संघ 12 मॅन चला यायचंय. येस, फायनलची मॅच, अंपायरचा कॉल येतोय. येस, लेट्स प्रे. 3 2 1 एकदा पहिला चेंडू पॉइंटच्या दिशेने आहे आणि ही आहे डिक्लेअर मध्ये 2 धावा. या 2 धावेने संघाचा अकाउंट ओपन होत आहे. संघाची धाव संख्या आपण पाहिली 2 मध्ये जाऊन पोहोचते. नक्कीच सनबूर टीमचा आपण पाहतोय ट्वेल्थ मॅन आमच्या समोरच्या कक्षामध्ये. सलामीची जोडी शिवा जाधव किरण सर, एक गोष्ट आपण नोटीस केली असेल, जिंती टीमच्या पहिलं षटक आतापर्यंत प्रदीपने हाताळलंय पण आता मात्र ही जबाबदारी सूरज डिस्लेवर दिली आहे. कारण समोर आहे तर रणजित जाधव आणि शिवा जाधव. चेंडू उपलब्ध करून द्यायचा लगेचच आलेला आहे. या नवीन एक्झिक्युशन बद्दल नवीन प्लॅनिंग बद्दल काय वाटतंय? हे प्लॅन ए आहे मात्र तो सक्सेस होतोय का यामध्ये प्रश्न आहे. पुन्हा एकदा सुरेख फटका, पॉवरफुल फुल फटका, चेंडू जातोय सीमा रे शे पार आणि पंचांकडे जावं लागेल. हा आरपार आहे, होय हा षटकार आहे. तिथे आपण पाहिलं तर प्रेक्षक आहेत त्यांच्याकडून दर्शवलं जातं हा षटकार आहे. मात्र ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर हाफ ट्रॅकरवरती पुल फटका म्हणजे किती ताकद आहे आणि या गोलंदाजाकडे वेग असताना त्या वेगावरती नजर किती आपण बोलू शकतो की या फलंदाजाची अगदी पारदर्शक आहे. कौतुक करावं लागेल. नक्कीच वेगवान गोलंदाजाच्या गतीचा वापर केला जातोय तो म्हणजे रणजित जाधव याच्याकडनं. टीमची धावसंख्या 8 आहे 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर. यावेळेस स्लॉटमध्ये होता हलक्या त्याने फक्त दिशा दिली डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू मात्र चाललाय आणि पंचांकडनं इशारा ते 2 धावा म्हणजे पहिल्या 3 चेंडूंवर किरण सर तब्बल 10 धावा आल्यात. होय, हेच म्हणलो तर हा प्लॅन ए आहे. म्हणजे प्लॅन ए म्हणजे पॅडीला थांबवलंय, सूरजला बाहेर काढलंय आणि सूरज 3 चेंडूमध्ये 10 धावा खर्च करतोय. पुढच्या 3 चेंडूवरती काय गणित असेल, कम बॅक करतोय का, रणजितला थांबवतोय का, ब्रेक लावतोय काय. पुन्हा एकदा निघालाय सूरज पुढे येऊन मानेचा प्रयत्न. मानवंदना दिली जाते इथे समालोचन कक्षाला. हा आहे बिग 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 इट सी मारे शेपार. हा येतोय षटकार. नक्कीच किरण सर, रणजित असे फटके वारंवार खेळतो. हाफ ट्रॅकर चेंडू आपण पाहिला तर बाउन्सर चेंडूला फ्रंटफुटला येऊन कन्वर्ट करतो, बिग हिट मध्ये ऑन साइडला टार्गेट करतो आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 16च्या घरामध्ये. यावेळेस इन साइड आउट आपण पाहतोय. अलॉंग द कार्पेट खेळलाय, सरळ चाललाय चेंडू लॉंग ऑनला. राहुल खांडेकरचा सुंदर क्षेत्ररक्षण आहे पण 2 धावा मात्र या ठिकाणी चित्त्याच्या चपळाईनं पूर्ण केल्या जात आहेत आणि विकेट किपर यांना थ्रो केला जातोय आणि 2 धावांबरोबर टीमची धावसंख्या 18 जाऊन ठेपली आहे 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर. कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षक राहुलचं. ज्या पद्धतीने आपण पाहिलं जे क्षेत्ररक्षण बॉल जो अडवला, मी म्हणेन संघासाठी 2 धावा तिथे अडवल्या. मात्र ज्या पद्धतीने अटॅकिंग क्रिकेट बघायला भेटतं, अटॅक केला जातोय, चालून येतोय गोलंदाजावरती. यॉर्क चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, डीप विकेट मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षण होतंय. त्याच वेगाने चेंडू फेकला जातोय ना. आपण पाहिलं तर पॉपिंग क्रीजमध्ये शिवा जाधव तिथे उपस्थित आहे. ज्या पद्धतीने आपण पाहतोय पहिला 6 चेंडूंचा खेळ इथे संपला जातोय. आफ्टर 1 ओव्हर संघाची धावसंख्या आपण पाहतोय जाऊन पोहोचते ती म्हणजे 18 या धावसंख्येवरती. आता मात्र पॅडीला सर आणलं जात आहे म्हणजे होय प्लॅन ए सर खूप
आपण पाहिलं तर महाग पडतोय, कारण की सहा चेंडू 18 धावा आणि हा प्लॅन ए थोडासा अपयशी येते या प्लॅन ए मध्ये. मात्र प्लॅन बी समोर आहे जिथे पॅडी तुम्हाला दिसतोय आणि पॅडीच्या हातामध्ये बॉल आहे म्हणजे या स्ट्राईक वरती आहे शिवा जाधव. नक्कीच पहिली षटक पूर्णच्या पूर्ण खेळून काढलं ते म्हणजे रणजित जाधव याने. पॉवर प्ले संपलाय, फील्ड रिस्ट्रिक्शन खुल्या झाल्यात. यावेळेस मात्र शिवा जाधव यांनी देखील हात खोलण्याचा प्रयत्न केलाय आणि मात्र पहिल्या चेंडूवर फसवलं जातंय त्यांना, ते म्हणजे पॅडीच्या माध्यमातनं आणि डगा पुन्हा एकदा गोल्डन डगचा शिकार होत आहेत. मात्र आता कुठला बॅट्समन येईल, मागच्या वेळी रोहित तात्या आला होता हो, या वेळी देखील तोच येतोय. या रोहित वरती सर विश्वास दाखवला जातोय आणि हा कमवतोय. मात्र रणजितला पुन्हा एकदा साथ द्यावी लागेल, पॅडीला आणलं जाते सर, प्लॅन बी सक्सेस होतोय कारण की पॅडी विकेट घेतोय आणि ही विकेटची गरज आहे आणि जेवढ्या तुम्ही विकेट घ्याल तेवढी धाव संख्या तुम्ही पाहू शकता तर रोखू शकता, बॅकफुटला पाठवू शकता. पुन्हा एकदा टॅप फटका मारण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू, पॅडी कुठेतरी थांबवतोय, रोखतोय, ब्रेक लावतोय आणि हे षटक मात्र अगदी यशस्वीरित्या पार पडते. आतापर्यंत चेंडू आपण पाहिले तर दोन चेंडूंचा खेळ झाला आणि या दोन चेंडूमध्ये एक विकेट आणि एकही धाव नाही, म्हणजे अजूनही चार चेंडूंचा खेळ बाकी आहे. या पुन्हा एकदा राईट टर्म ओव्हर द विकेट, यॉर्क चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, इथे कॅच घेण्याचा प्रयत्न होता सर, मात्र कुठलाही प्रयत्न न करता चेंडू जातोय एक टप्पा पडल्यानंतर स्ट्रेट हिटसाठी चौकार. सर इथे थोड्या वेळासाठी पाहिलं का ही कॅच अगदी जमिनी लगत घेतली जाते की काय सुरतच्या माध्यमातून. मात्र धाव संख्या 22 घरामध्ये. नक्कीच ही सुवर्ण संधी नक्कीच होती ही कॅच पकडण्याची. जर ही कॅच पकडली असती तर रणजित जाधव नावाचं वादळ मात्र नक्कीच शांत झालं असतं, पण त्याने मात्र हात खोललेत, आक्रमक रूप धारण केलंय, टीमची धावसंख्या नक्कीच 22 जाऊन ठेपली. यावेळेस पुन्हा एकदा बॉल बॅक ड्राईव्ह लॉंग ऑन वरून अवी येतोय, त्याच्याकडनं थोडंसं फंबलिंग होत आहे, पण दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र कॉल मात्र शेवटच्या क्षणी नाकारला जातोय आणि एका धावेवर दोन्ही फलंदाज मात्र समाधान व्यक्त करतायत आणि एका धावेने धावफलक पुढे सरकले आणि जाऊन पोचले 23 घरामध्ये. दुसरा षटक मार्गस्थ आहे, अजूनही दोन चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि आता मात्र रोहितला आपण स्ट्राईकवर पाहू. रोहित उर्फ तात्या 23 धावा किरण सर फक्त एकट्या रणजित जाधवने काढल्यात. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर मिडविकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षण होत आहे, मात्र पुन्हा एकदा माघारी पाठवलं जात आहे तात्याला, कुठलीही धाव घेतली जात नाहीये आणि पूर्णपणे आपण पाहिलं तर तात्याला संधी दिली जाते हो, या एक धाव घेऊन स्ट्राईक रोटेट करण्यापेक्षा एक मोठा षटकार लागावा आणि या वाट पाहतोय संघ, तात्याच्या बॅटमधून षटकार येतो. मात्र पॅडी जो थांबायचं नाव घेत नाहीये, पुढून मारलेला फटका सुरे काने, काय विश्वास, आत्मविश्वास, ताकद, नजाकत आणि हो या हा फलंदाज लाजवाब आहे, काय ताकद आहे, मनगटाच्या जोरावरती ज्या पद्धतीने विश्वास आहे. आपण पाहिलं रणजितने थांबवलं तात्याला, एक धाव तिथे होती घेतली नाही, तात्यावरती विश्वास ठेवला आणि पुन्हा एकदा संघाने जो विश्वास ठेवला त्या विश्वासावरती उभा राहतोय मिस्टर रोहित लाडाने, ज्याला तात्या म्हणलं जातं. नक्कीच बाउंड्री लाईनच्या जवळ जे प्रेक्षक उभे आहेत त्यांना हात जोडून नम्रतेची विनंती असेल, आपण थोडंसं मागे यायचंय आणि खेळाला सहकार्य करायचं. तर 29 धावा धावफलकर लावल्या गेल्यात किरण सर. चौथ्या चेंडूवर माघारी पाठवलं रणजितने आणि शेवटच्या चेंडूवर त्याला चान्स घ्यायला सांगितलं की तू मोठ्या फटक्यासाठी जा, जर कनेक्ट झाला तर चांगली गोष्ट आहे आणि तो कनेक्ट झाला, षटकार लावला आणि पुढच्या 6 चेंडूंसाठी आता रणजित जाधव तर गोलंदाजी माघवर असेल देवा. नक्की सर, मात्र चर्चा करूया देवाबद्दल, पुन्हा एकदा बॉलिंग माघवतो चालू होतोय. बॅकफुटला जाऊन कव्हर फटका, फेवरेट स्ट्रोक, फेवरेट झोन मध्ये कॅच, सेकंड अटेम्प्टला कलेक्ट केली जाते विकेट, चपतन, रणजित नावाचं वादळ शांत होतंय. देवाला आणलं होतं आणि होय देवा धावून आलाय, देव धावून आलाय, नवलाई स्पोर्ट जिंती या संघाच्या दिशेने विकेट येते म्हणजे धाव संख्या कुठेतरी थांबवली जाते. आता कॅप्टन येतोय तो म्हणजे चेतन आणि संघाची धाव संख्या पाहतोय तर 29 घरामध्ये. सर जिथे तिथे तुम्ही पाहताय प्रेक्षक, प्रेक्षक आणि प्रेक्षक आहे सर, ही प्रेक्षकांची गर्दी म्हणजे नामदार चषक 2021 वर प्रेम आहे. एकदा टाळ्या होऊन जाऊ प्रेक्षकांसाठी, जे प्रेक्षक राजा आज ते आहेत म्हणून या आयोजनाला चार चांद आहेत. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर टॉपेच आणि त्यानंतर डिक्लेअर मध्ये एक धाव सर, काय गर्दी आहे या टुर्नामेंटला. नक्कीच प्रेक्षक हा कोणत्याही स्पर्धेचा केंद्रबिंदू असतो सर, जर प्रेक्षक नसतील तर त्या स्पर्धेला आपण पहिलं तर चार चांद लागत नाही, त्या स्पर्धेचं नाव होत नाही आणि खेळाडूंना प्रोत्साहन मिळत नाही आणि शेवटचे चार चेंडू या पूर्वार्धामधले, टीमची धावसंख्या 30. नक्की 30 धावसंख्या आपण पाहतोय.
पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा स्लिप तैनात होती मात्र त्याला चकवून चेंडू जातोय पुन्हा एकदा डिक्लेअर मध्ये. सर आता रणजित गेला तर जबाबदारी आहे रोहित वरती, मात्र चर्चा होती आपली प्रेक्षकांबद्दल. जो प्रेक्षक माय वर्ग आहे, राजा वर्ग आहे, ही पोच पावती आहे या आयोजनाची. ही आयोजन पूर्णपणे 100 फुल सक्सेसफुल झालेला आहे, ही पोच पावती आहे या आयोजनाला. मात्र ज्या पद्धतीने गोलंदाज पहा किती लांबून पळत येतो, असं वाटतं की कुठली तरी एक्सप्रेस फलंदाजाच्या दिशेने येते. बॅकफुटला जाऊन चाबूक फटका जरूर आहे मात्र धावा फक्त भेटतील. पंचांचा इशारा या 2-1 आहे. ओके, या एक धाव आहे. तर संघाची धावसंख्या किती झाली? 32. 32 धावसंख्या पाहतोय. फायनल मॅच, शेवटचा चेंडू अजून बाकी आहे. 2 चेंडू अजून शेवटचे बाकी आहेत. फायनल मॅच मध्ये या फायटिंग स्कोर्स बघायला भेटतोय. नक्कीच शेवटचे 2 चेंडू यावेळेस पुढे होऊन टोलवण्याचा प्रयत्न आणि संतोष दिसले आपण पाहतोय. अतिशय वेगवान पावपनी लवते लवते त्याच दरम्यान यष्ट्यांचा वेध घेतला जातोय आणि रोहितला मात्र या 5व्या चेंडूवर माघारी धाडलं जाते. आणि महत्त्वाचं म्हणजे हा डॉट बॉल येतोय, म्हणजे धाव फलकावर कोणती ॲडिशन होत नाहीये आणि धाव फलक स्थिर आहे, ते म्हणजे 32 धावांवर. नवीन बॅट्समन आपण पाहतोय सुमित, हा स्ट्रायकिंग वरती असेल. शेवटचा चेंडू हा सुमितसाठी आहे. सर शेवटचा चेंडू आहे. पहिली इनिंग्स थोडीशी बॅड लाईट येते, म्हणजे तुम्हाला आता खूप घाई करावी लागणार. सेकंड इनिंग खूप घाईमध्ये खेळावी लागणार. चला पुन्हा एकदा आपण पाहतोय सुमित आहे स्ट्राईकवरती. शेवटचा चेंडू यस यॉर्कर, चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, चेंडू ट्रॅव्हल होतोय डिक्लेअरमध्ये एक धाव. चला जिंती संघ अगदी घाईमध्ये यायचं आहे आणि VCC सनबूर संघ त्याच घाईमध्ये तुम्ही मैदान सजवून घ्यायचं आहे. चला धावत यायचं आहे तुम्ही. विनिंग स्कोर पाहिला तर 33 धावसंख्या, 34 धावसंख्या. आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर बेस्ट बॅट्समन म्हणून जे शूज आणि जे चषक देण्यात येतात ते माननीय श्री सन्माननीय रफिकजी साहेब इथे असाल तर आपण यायचं आहे साहेब व्यासपीठावरती. आणि त्याचबरोबर बेस्ट बॉलर म्हणून जे शूज आणि चषक आहे ते रमजानजी खान साहेब, आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. येस सर रफिक साहेब आपण असाल. येस सर रमजानजी खान साहेब आपण देखील यायचं आहे आणि रफिक साहेब आपण देखील यायचं आहे. वेलकम वेलकम वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आपण पाहतोय नामदार चषक 2021-6 सामना. येस बॉल मैदानामध्ये पाठवायचा. नक्कीच 34 धावांचं लक्ष या ठिकाणी असेल, ते म्हणजे 18 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी, अर्थातच नवलाई स्पोर्ट्स जिंती टीमला. चला मैदान सजवून घ्यायचं आहे, घाई करायचे जिंती संघ. दोन्ही बॅट्समन मैदानामध्ये पाठवायचे, कारण की आपण पाहिलं तर टायमिंग पुढे पुढे जात आहे. 5:46 झालेले आहेत, म्हणजे अगदी 15 मिनिटांमध्ये अंधार येईल सर. म्हणजे 15 मिनिटांमध्ये तुम्हाला गेम संपवावा लागेल, खेळ तमाम करावा लागेल. 15 मिनिटं तुमच्या हातामध्ये आहेत. संतोष डिस्ले एका साईडला पाहतोय तर पॅडी दुसऱ्या साईडला. ही ओपनिंग पेअर आहे जी 34 धावांची खेळी करेल. विजयी धावसंख्या आपण पाहिली, फायटिंग टार्गेट स्कोर आपण पाहिला तर 34 धावांचा आहे, 34. सलामीची जोडी आपण पाहतोय, पॅडी स्ट्रायकिंग एंडला तर नॉन स्ट्रायकिंग एंडला. संतोष दिसले 34 धावांचं लक्ष येणारे चेंडू 18, म्हणजे प्रतिषटक तुम्हाला कमीत कमी 12 सरासरीने धावा कराव्या लागतील. आणि गोलंदाजी माकवर पॉवर प्लेचं निर्णायक षटक घेऊन येतोय, अर्थातच शिवा जाधव. पहिल्या चेंडूने पहिल्या चेंडूवर जोरकस लगावण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन तितकं भेटलं नाहीये, 2 क्षेत्ररक्षक खाली येत आहेत आणि इथे मात्र कॅच पकडली जाते. चेतन जाधव स्वतः संघनायक धावून कॅश पकडतोय आणि प्रदीप नावाचा अडथळा मात्र पहिल्याच चेंडूवर दूर केलाय, तो म्हणजे शिवा जाधव यांनी. पॉवर प्लेचा षटक सर, शिवा बॅट मधून बोलत नाही मात्र गोलंदाजी लाजवाब आहे. बड्या बड्या फलंदाजांना माघारी पाठवतो. या गोलंदाजाकडे धार आहे, हाईट फॅक्टर आहे, खांद्याचा उपयोग करून हाफ ट्रॅकर आहे आणि हा गोलंदाज खरंच कौतुक करावं लागेल. नवीन बॅट्समन मैदानामध्ये येतोय राहुल खांदेकर, याच्याकडे देखील दमशम आहे. मात्र संतोष डिस्लेसाठी आपण पाहिलं तर हॅट्रिक षटकाराला 501 रुपयाचं पारितोषिक, ते म्हणजे संजयजी देसाई साहेब यांच्याकडून आहे.
आपण पाहिलं पावर प्लेचं षटक 34 धावांची आवश्यकता, पहिल्या चेंडूवरती विकेट म्हणजे थोडंसं धडपण येतं, संतोष आहे स्ट्राईकवरती शिवा अराउंड विकेट. येस हाफ ट्रॅकर पूल फटका, चेंडू ट्रॅव्हल होतो, या पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहावी लागेल. हे दोन्ही हात वर, हा भंगडा म्हणजे हा आहे षटकार, आणि या षटकारानंतर धाव संख्या पुन्हा एकदा पुढे जाते. ती जम्प म्हणजे ओपनिंग होत्या, येस ओपनिंग सर षटकाराने होत्या, म्हणजे 34 धावांची टार्गेट, या टार्गेट पर्यंत पोहोचत असताना षटकार येतोय संतोष या बॅट मधून. नक्कीच दुसरा देखील स्वतःला सिद्ध करण्याची ही धडपड आहे. ज्या पद्धतीने संतोष बॅटिंग करतोय, फेवरेट झोन आहे हा, जो बॅकवर्ड स्क्वेअर लाईक आणि जो डीप मिड विकेट आहे, जो फेवरेट झोन आहे संतोषचा, त्या झोन मध्ये सर, त्याच्या झोन मध्ये चेंडू पडला जातोय, म्हणजे जी बॅट फिरते, जी ताकद आहे, आणि त्याची आर्म्स पहा तुम्ही, बॉडी लँग्वेज पहा, तब्येत पहा, आणि होय हा फलंदाज बाहुबली सारखा दमखम आहे. पुन्हा एकदा ते जाईल संतोषच्या खिशामध्ये आणि मॅच खिशामध्ये घेतोय का. आणि माननीय श्री सन्माननीय विजयजी पवार साहेब यांच्याकडून देखील 501 रुपयाचं पारितोषिक संतोषसाठी इथे देण्यात येत आहे. येस संतोषची बॅटिंग पहा, फायनलची मॅच सर, ज्या फायनलच्या मॅच वरती सर्वांचं लक्ष असतं, ज्या फायनलच्या मॅच साठी प्रेक्षक असतो, त्या फायनलच्या मॅच मध्ये संतोष अक्षरशः आग ओकतोय या मैदानामध्ये. नक्की संध्याकाळच्या सत्रामध्ये मात्र इथे आग लावली जाते. आणि अजून एक आणि कॅच मात्र इंद्रजीतने कंप्लीट केली आहे, आणि संतोष डिसले नावाचं वादळ मात्र इथे शांत होते, पण त्याने त्याचं काम पूर्ण केलंय, कारण समीकरण आहे 13 चेंडू आणि 16 धावांचं, आणि 501 रुपयाचं रोख पारितोषिक नक्कीच संजयजी देसाई साहेबांकडनं संतोष डिसलेला मात्र देण्यात येईल बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी. आणि नक्कीच बाबूराव पाटील आलेत जिंती संघाचे, त्यांच्यासाठी रवींद्र डोंबाळे यांच्याकडून, जय मल्हार ऑटो कन्सल्टंटचे यांच्याकडून 3 षटकारांसाठी सलग 2,222 रुपयाचं पारितोषिक आहे. काय टाळ्यांचा आवाज आला संतोषसाठी, म्हणजे त्याने आपलं काम केलेलं आहे, गाडी चालू ठेवले, गाडीचा 6वा घेर टाकलाय, त्या घेरवरती गाडी फक्त चालवायची आहे. आता आपण पाहिलं तर एका साईडला आहे राहुल, तर दुसऱ्या साईडला आहे बाबू पाटील. पुन्हा एकदा मोठा फटका जरूर येतोय, येस ही कॅच सर खूप सोपी, अगदी असं वाटलं की अगदी आरामामध्ये घेतोय, मात्र ही कॅच ड्रॉप होते आपण पाहिलं तर एक धाव इथे कंप्लीट होते. हे क्रिकेट आहे, अवघड झेल जी सोप्या पद्धतीने घेतली जाते त्याला क्रिकेट बोलतात, आणि सोपी झेल सोडली जाते त्याला क्रिकेट म्हणतात. आणि समीकरण पाहिलं तर 12 चेंडू 15 धावा 12 चेंडू सर, समीकरण अगदी सोपं येऊन ठेवलंय, मात्र गोलंदाजी आहे रणजितच्या हातामध्ये, जो गोलंदाज 6 चेंडू 3 धावा देखील रोखू शकतो तो गोलंदाज आहे रणजित, आणि त्याच्यावरती अटॅक होईल का. ही फायनलची मॅच आहे, नामदार चषक 2021 चा चषक मिळवण्यासाठी ही धडपड आहे, ही रस्सी खेच आहे, ही ते कुरबुड्या होतात, म्हणजे आपण पाहिलं तर हे खेळाडू बाहेर एकमेकांच्या गळ्यात हात टाकून फिरणारे खेळाडू आज या फायनलच्या मॅचसाठी, या चषकासाठी एकमेकांच्या विरोधामध्ये षडयंत्र करतात. आणि ही मॅच आहे फायनलची, ज्या पद्धतीने रणजित बॉलिंग करतोय, वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय सर. नक्कीच पॉवर प्लेच्या षटकामध्ये बरंच काही उतळपुतळ वरचढ पाहायला मिळाली. 12 चेंडू 15 धावा यावेळेस 16 पद्धतीचा चेंडू, आणि इथे मात्र पंचांनी बोट हवेतमध्ये केलंय. राहुल गांडेकरला मात्र काढता पाय घ्यावा लागेल, आणि महत्वाच्या क्षणी विकेट किपरने या ठिकाणी काम मात्र पूर्ण केलंय आणि समीकरण येऊन ठेपलंय 11 चेंडू 15 धावांसाठी. आणि हा येतोय डॉट बॉल असेल त्याबरोबरच, येस सर डॉट बॉल येतोय, म्हणजे 11 चेंडू 15 धावांची आवश्यकता. हा गोलंदाज पहा रणजित, त्याचं नाव आहे मिस्टर PTPL, मिस्टर DPL ज्याला म्हटलं जातं. राहुल माघारी येतोय, मात्र नवीन फलंदाज कोण असेल, जो असेल त्याने स्पीडअपमध्ये मैदानामध्ये जायचा. चला अंधार येतोय मैदानामध्ये, टायमिंग तुम्हाला सांगतो 5:52 म्हणजे अगदी 7 ते 8 मिनटं तुमच्या हातामध्ये. अवी आपण पाहतोय स्ट्रायकिंगला सर, अवी आहे ज्या पद्धतीने आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला अवीला जावं लागते सर. फ्रेश बॅट्समन आहे बाबू पाटील, नॉन स्ट्राईकला आहे, म्हणजे ही संधी आहे
गोलंदाजाला संधी आहे बीसीसी संघाला ही ते जास्तीत जास्त काळ बाबू पाटीलला नॉन स्ट्राईकला ठेवावं लागेल जर धावसंख्या रोखायची असेल तर. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर येस आपण जाऊयात पंचांकडे. पंचांचा इशारा पाहिला तर येस ब्रश झाला होता इथे चेंडू आणि फलंदाज जावी देखील बाद येतो. सर दोन चेंडूवरती दोन विकेट म्हणजे हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहेच आहे मात्र फायनलच्या मॅचमध्ये कमबॅक करून जेतोय. 12 चेंडू 15 धावांची मॅच 10 चेंडू 15 इथे आणून ठेवतोय आणि हा गोलंदाज काय याला कोहिनूर म्हटलं जातं. हा खरंच कोहिनूर आहे. नक्कीच जसे हिऱ्याला जसे पैलू पाडावे तसे प्रत्येक स्पर्धेबरोबरच रणजित जाधवला पैलू पाडले जात आहेत. फलंदाजीमध्ये वैविध्यता आणि आता मात्र गोलंदाजीमध्ये वैविध्यता. 10 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज देवा आणि हॅट्रिकवर असेल. फुलटॉस बॉल आहे आणि हॅट्रिक इथे कंप्लीट केली आहे रणजित जाधव. नामदार चषक 2021 ची अजून एक हॅट्रिक नोंदवतोय तो म्हणजे रणजित जाधव आणि 9 चेंडू 15 धावांची आवश्यकता. आणि माननीय श्री सन्माननीय रमजानजी खान साहेब यांच्याकडून रणजितसाठी 501 रुपयाचं पारितोषिक आहे आणि अर्थातच माननीय श्री सन्माननीय पवार साहेब यांच्याकडून देखील 501 रुपयाचं पारितोषिक आहे. आपण पाहतो रणजितवरची पैशाची आणि माननीय श्री सन्माननीय डीआरजी पाटील साहेब यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक म्हणजे आजची हजेरी भरून आली आहे. हो या रणजितने कामगिरी केली ना नावासाठी ना पैशासाठी रणजित खेळतोय आपल्या गावासाठी. पुन्हा एकदा सुरेख फटका सामन्यामध्ये ट्विस्ट येते का चेंडू ट्रॅव्हल होतोय पंचांचा इशारा या दोन धावा. सर समीकरण काय असेल समीकरण आपण पाहतोय 8 चेंडू 13 धावा 13 धावा 8 चेंडू म्हणजे 8 चेंडूमध्ये 2 षटकार 8 चेंडूमध्ये 3 चौकार हे समीकरण आहे. सर मॅच अजून ऑन आहे मॅच अजून जिवंत आहे. सर नक्कीच जर बाबूराव पाटील जर मैदानावर तळ ठोकून असतील आणि त्यांच्या जोडीला असलेले सूरज दिसले तर हे 8 चेंडूमध्ये 13 धावांचं लक्ष सहज पार होऊ शकतं. एक चेंडू जर या दोन उर्वरित 2 चेंडूपैकी सीमारेषा पलीकडे जर पाठवला चौकार किंवा षटकार आला तर मात्र कमबॅक करू शकतो जिंती संघ. आणि बाबूराव पाटीलवर मात्र संपूर्ण जिंती टीमचं लक्ष लागले. नक्की आता तुमचं मन तुमचा मेंदू तुमचा मनगट आता एकत्रपणे यांना काम करावं लागेल म्हणजे आसमान दाखवाल. येस इथे ज्या पद्धतीने आपण पाहतोय लालच दिली जाते फलंदाजाला आणि चेंडू पडतोय. चेंडू पडल्यानंतर काटा बदलतोय कोण बदलतोय मार्ग बदलतोय प्रवाह बदलतोय दिशा बदलतोय आणि पाहता पाहता फलंदाजाला विळखा घालून जातोय आणि कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. अजून एकच चेंडू फक्त शिल्लक आहे आणि या गोलंदाजाने मॅच खेचून घेतले. सर विसीसी संभूरच्या दिशेने या विजयाची चावी तयार करतोय. पुन्हा एकदा मोठा फटका जरूर येतोय डीप मिड विकेटच्या दिशेने. सर इथे कॅच घेतली जाते जो मासा होता आणि जो महत्वाचा होता तो बाबू पाटील आपण पाहिलं तर माघारी येतोय. विकेटचं पतन चला स्पीड घ्यायचा स्पीडअप मध्ये यायचे. सर मॅच समीकरण आहे 6 चेंडू 13 धावा आणि बॅटिंग लाईनअप पहा पूर्ण फ्रेश आहे मात्र शेवटचा गोलंदाजावरती देखील सर लक्ष असेल. फायनलची मॅच आहे दडपण असणार धगधग असणार आणि या फायनलच्या मॅच मध्ये 6 चेंडू 13 धावा 13 धावा 6 चेंडू 2 षटकार 2 षटकार 6 चेंडू तर 6 चेंडूमध्ये 3 चौकार 3 चौकार 6 चेंडू हे साधं सोपं सरळ गणित आहे. सर नक्कीच हे 6 चेंडू अगदी आपल्या बंदुकीतून जशी गोळी काढावी तशा पद्धतीने काढावे लागतील. आपल्या आतल्या खिशातनं हे 6 चेंडू काढावे लागतील आणि महत्वाचे असे 6 चेंडू कारण जिंकण्यासाठी अवघ्या 13 धावांची आवश्यकता. आणि गोलंदाजी माकवर आपण पाहिलं तर सचिनला पाचारण करण्यात आलंय आणि या अगोदरच्या मॅचमध्ये बराच महागडा ठरला होता हा गोलंदाज. पण स्ट्रायकिंग इनला असेल प्रतीक जो आत्ताच मैदानावर आलाय आणि नॉन स्ट्राईकला असेल सूरज दिसले या दोन फलंदाजांवर ही जबाबदारी असेल आणि जिंकण्यासाठी 6 चेंडू 13 धावांची आवश्यकता. कंपल्सरी रनचेस हा स्पर्धेचा नियम आहे मित्रांनो तुम्हाला 13 धावा या काढाव्याच लागतील. नक्की मागच्या मॅचमध्ये गोलंदाज थोडासा महागडा होता म्हणजे तुमच्या स्वप्नांची जेव्हा राख होते ना तेव्हा संघर्षाला सुरुवात होते आणि हो या संघर्षाला सुरुवात होते. 6 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता आहे टप्पा महत्वाचा असेल. पहिला चेंडू पाहता पाहता
सुद्धा धावेसाठी चुकी होते. बॅकअप येतोय, शिवा बॉल अडवतोय. सर या चेंडूवरती खूप काही घडतंय, मात्र रणजितसाठी टाळ्या येतात. सर रणजितने एका हाताने हा चेंडू अडवला म्हणजे षटकार कुठेतरी खेचून आणला. खेळाडू लाजवाब आहे, फलंदाज आहे, गोलंदाज आहे, बॅट्समन आहे आणि त्यानंतर क्षेत्ररक्षकाची भूमिका पार पाडतोय. या धावून घेतलेल्या तीन धावा म्हणजे पाच चेंडूमध्ये दहा धावांची आवश्यकता असेल. पाच चेंडू दहा धावा, सर बॉलरच्या मनामध्ये काय असेल, कुठला टप्पा असेल, ज्या पद्धतीने ही फायनलची मॅच आहे. स्ट्रायकिंगला एक नवीन बॅट्समन आपण पाहतोय, सूरज. यॉर्कर चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, एक धाव अगदी वेगाने घेते, दुसऱ्या धावाची तमाम क्षमता, बॉल पकडली जाते, फेकी केली जाते, तोपर्यंत दुसरी धाव पाहता पाहता पूर्ण होते. बॅकअप येतोय सर, आता धावांसाठी धावाधाव होईल. आता चित्त्याची चाल, हरणाची गती, कमेंट कमेंटमेन आणि ऍक्शन या तिन्ही शब्द तुम्हाला बघायला भेटतील. आणि प्रेक्षक पहा, जिकडे तिकडे प्रेक्षक प्रेक्षक प्रेक्षक. या प्रेक्षक राजा वर्गाला पुन्हा एकदा सलाम आहे, या क्रिकेटचा सॅल्यूट आहे. याही प्रेक्षकांची गर्दी आणि सर्दी असलेले सर्व प्रेक्षक, नक्कीच प्रेक्षकांना मनाच्या अंत्यकरणापासून सॅल्यूट असेल. खूप चांगलं, मात्र दोन किरण सर हृदयाची धडधड मात्र प्रत्येक चेंडूनुशी. आता मात्र 72 नाही तर 144 च्या गतीने ठोकते. होय ना, आता धगधग धगधग धगधग. आता तुम्ही संकट असं कॅच सुटले, ही कॅच सुटले, जर मॅच सुटली तर ही कॅच महिनाभर वर्षभर 365 दिवस मनाला टोचेल, एखादा ब्रेकअप परवडेल. कारण की मॅच सुटली तर परत पुढच्या वर्षी नामदार चषक 2022 ची वाट पाहावी लागेल. ही आहे फायनलची मॅच. फायनलच्या मॅचला चुका होणं म्हणजे तुमची झोप मोड होणं, आणि झोप लागणार नाही जर मॅच सुटली तर. आणि सर ज्या पद्धतीने आपण पाहतोय, तीन चेंडूमध्ये सहा धावांची आवश्यकता, तीन चेंडू सहा धावा, सहा धावा तीन चेंडू म्हणजे आता जेवढा टप्पा महत्वाचा आहे सर. पुन्हा एकदा सुरेख फटका, वी शेप मध्ये एक धावा कंप्लीट केली जाते रणजितच्या हातामध्ये. चेंडू पावर थ्रो होते, दुसऱ्या धावेसाठी तमाम शंका, तिथे फेकी चुकीची होते यष्टी रक्षकाच्या हाताने. चेंडू आणि यष्ट्यांचा वेद. इथे आपण पाहिलं तर धावांसाठी धावा धाव होत असताना एकच धाव हाती लागते. ज्या पद्धतीने आपण पाहतोय की स्ट्रेट हिट होता, येस या दोन धावा आपण पाहिलं तर पॉपिंग क्रीज मध्ये खेळाडू पोहोचला जातोय. पंच थोडीशी शहानिशा करत सर. पंच पहा, टेक्निक पहा, म्हणजे टेक्नॉलॉजी. जब पडेगा इंडिया तभी तो बढेगा इंडिया. आणि लाईव्ह त्यांच्या मार्फत व्हिडिओ चालू आहे तिथे, म्हणजे तो कॅमेरा म्हटलं तरी चालेल त्याला. येस अंपायर शहानिशा करायचे, योग्य निर्णय द्यायचा. येस फलंदाज बाद. सर काय गरज आहे तिसऱ्या अंपायरची, स्वतः अंपायर तिथे एकदा आपण पाहिलं तर व्हिडिओवरती पाहत आहेत की हा फलंदाज आऊट आहे की बाद आहे. आणि शशी कुलकर्णी सरांचं नेहमी कौतुक आहे. समीकरण सर काय आहे, दोन चेंडू पाच धावा, जिकडे तिकडे अंधार आहे. प्रेक्षक राजा वर्ग आपण पाहतोय सर. गर्दी पहा, या साईडला गर्दी पहा सर, या साईडला गर्दी पहा. चला या सर्व गर्दी प्रेक्षक वर्गांना घेऊन जातो क्रिकेटच्या पंढरीमध्ये, क्रिकेटच्या रणामध्ये, क्रिकेटच्या रणसंग्रहामध्ये, क्रिकेटच्या वर्तुळामध्ये, क्रिकेटच्या सर्कलमध्ये, क्रिकेटच्या रणकंदनामध्ये, जिथे जिंकण्याचा आनंद, हरण्याची भीती यामधला क्षण टेन्शनवाली मात्र क्रिकेटची खेळपट्टी ही आहे. क्रिकेटची खेळपट्टी हा आहे, फायनलची मॅच आहे. आहेत प्रेक्षक, मुंगी शिरायला देखील जागा नाहीये सर या मैदानामध्ये. मुंगी शिरायला देखील खचाखच भरलेला आहे प्रेक्षक. काय गर्दी आहे, काय वर्दी आहे या सर्दीमध्ये, हा प्रेक्षक दर्दी आहे. कौतुक करावं लागेल या प्रेक्षकांचं. दोन चेंडू पाच धावा, सुरेख फटका आहे, इथे संधी आहे कॅच घेण्याची. येस कॅच कलेक्ट केली जाते. आता सर टप्पा महत्वाचा आहे. आता एक चेंडू पाच धावा, पाच धावा एक चेंडू. आता धगधग धगधग आणि धगधग सर. आता संकटामध्ये आहे. आणि तुम्ही जेव्हा जेव्हा सर आता काय होईल, आता तुम्हाला तुमच्या कुलदैवताची आठवण होईल, आता देवाची आठवण होईल. कारण की तुम्ही जेव्हा संकटात असता तेव्हाच तुम्हाला देवाची आठवण होते. आता कोण करेल, कोण कमवेल, काय घडेल, काय बिघडेल. आणि एक चेंडू पाच धावांची आवश्यकता. आता सर जेवढा बाहुबलीमध्ये कटप्पा महत्वाचा, तेवढा या मॅच मध्ये टप्पा महत्वाचा. टप्पा चुकला की कार्यक्रम होणार. आणि दोन मॅच मध्ये एक चेंडू मध्ये सहा धावा झाल्यात सर. जुळेवाडे टीमने आणि आसरेवाडे टीमने एक चेंडू सहा धावा ठोकल्यात. यावेळेस मात्र भटका फसलाय आणि विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय तो म्हणजे बीसीसी सनबूर संघ आणि नामदार चषक दोन.